नमस्कार, लोकमत डॉट कॉम मध्ये आपले स्वागत आहे। पुण्यात एका व्यावसायिकाला दमदाटी करून मालमत्ता हडप केल्याच्या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे आणि त्याचे साथीदार अशा 13 जणांविरुद्ध मोका लागू करण्यात आलेला आहे। पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांकडे या सगळ्यांविरुद्ध आणि स्पेशली बराटे विरुद्ध 15 गुन्हे आतापर्यंत पोलिसात दाखल आहेत। अनेक दिवसांपासून पोलीस बराटेंच्या मागावर आहेतच, पण बराटे फरार असल्यामुळे आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत। तेव्हा पुणे पोलिसांनी बराटे यांचं अटक वॉरंटच सार्वजनिक ठिकाणी लावलं आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। शहरातील मांजरी इथं राहणारे सुमंत देठे यांनी बराटे विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती। मांजरी ग्रीन इथं त्यांचा बंगला आणि हॉटेल आहे। देठे यांच्यावर फायनान्स कंपनीचं 80 लाखांचं कर्ज होतं। आरोपी बराठे यांनी देठेंना 25 लाख रुपये महिना 5% व्याजानं कर्ज दिलं। देठेंनी 11.25 लाख रुपये परतही केले। आरोपी बराटे यांनी देठे यांच्या हॉटेलमध्ये 4 ते 5 लाखांचं बिल साठवलं होतं। असं असतानाही रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बराटे यांनी देठे आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत फोटो आणि सह्या घेऊन मालमत्तेचे बनावट कागदपत्र बनवले। आता या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी बराटेच्या पुण्यातल्या लुल्लानगर परिसरात असलेल्या त्याच्या घरी तपासणी केली, पण तिथे सुद्धा बराटे सापडले नाही। सर्वोच्च न्यायालयानं बराटेचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळला आहे। त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयासमोर बराटे यांनी हजर राहायला हवं होतं, पण बराटे अजूनही फरार आहे। त्यामुळे पुणे पोलिसांनी बराटेचं अटक वॉरंट त्यांची मालमत्ता आणि रहिवासी असलेल्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी लावली आहे। तेव्हा आता पोलिसांची पळापळ करणाऱ्या या बराटेला पोलीस पकडण्यात कधी यशस्वी होतात हे बघणं औत्सुक्याचं असेल। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लोकमतला फॉलो करायला विसरू नका।